संपूर्ण भारतात केंद्र सरकारने NRCCAA संदर्भाचे कायदे पारित केले ते आम्हाला मान्य नाहीत. या संदर्भात जळगाव जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण. संपूर्ण भारतात केंद्र सरकारने NRC आणि CAA संदर्भात जे कायदे पारित केले आहेत ते आम्हाला मान्य नाही. असे झाल्यास संविधानाचे कलम 14, 15 तसेच 21 उल्लंघन केले आहे असे वाटते. त्यामुळे आमच्या मनात प्रचंड असंतोष असून आम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन करीत आहोत असे संविधान बचाव नागरी कृती समिती जळगाव यांच्या वतीने मानण्यात येते. याविषयी जळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये आज केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आंदोलन होत आहेत. हे कायदे रद्द करण्याच्या बाबतीत जळगाव जिल्ह्यातील मन्यार बिरादरी, काकर बिरादरी, खाटिक बिरादरी, इकरा मेडिकल कॉलेज, शहा बिरादरी, उस्मानिया पार्क, उस्मानिया फाउंडेशन, पटेल बिरादरी, उस्मानपुरा, जळगाव तालुक्यातील नाशिराबाद, पिंपळराळा, शिरसोली ग्रामस्थांनी आतापर्यंत या साखळी उपोषणाला पाठिंबा दिला आहे. प्रतिनिधी सागर पाटील, महाराष्ट्र न्यूज 10, जळगाव. संविधान कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन या ठिकाणी चालू आहे. आज या आंदोलनाचा 28वा दिवस होता. आज या आंदोलनात आमच्याकडे वेगवेगळ्या संघटना, बिरादरी, NGOs आणि शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, त्याचप्रमाणे नशिराबाद, पिंपराळा, आज शिरसोली असे वेगवेगळे ग्रामस्थ या ठिकाणी आमच्या बंदला पाठिंबा देण्यासाठी येत आहेत. सवाल है और जैसा कि मैंने बताया कि इनकी करतूतों की वजह से कई नुकसान इनको उठाना पड़ रहा है और नुकसान उठाने के बावजूद भी नाक का सवाल है, इसलिए नहीं चाहते हैं कि इस काले कानून को वापस ले. तो जैसा कि मैंने पहले भी कहा था, बहुत पहले के 5 रियासतें जा चुकी है, ऐसा ही मामला रहा तो देश की हुकूमत हाथ से निकल जाएगी.